हॅलो मित्रांनो नमस्कार तुम्हाला गणित परफेक्ट करायचं असेल तर तुमच्यासाठी आम्ही एक पूर्ण कोर्स घेऊन आलो आहोत आणि तो अगदी फ्री आहे युट्यूबवर तर तुम्हाला तो कोर्स बघायचा असेल तर या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बघत चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मिळत राहील या पूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर व्हिडिओ मिळणार आहेत आणि तोही तेही युट्यूबवर मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हॅलो मित्रांनो नमस्कार आज आपण क्रमाने येणाऱ्या समसंख्यांची बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत जसं की आपल्यासमोर एक उदाहरण आहे बघा या ठिकाणी समसंख्या आहे चार त्यानंतर सहा आठ दहा बारा या क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत तर यांची बेरीज कशी करायची ते आपण समजून घेऊया या ठिकाणी बघा यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे जे आपण यापूर्वीसुद्धा वापरत होतो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले दोन तर सूत्रामध्ये या किमती ठेवूया बघा पहिली संख्या चार आणि शेवटची संख्या बारा दोघांची बेरीज करूया बारा आणि चार या ठिकाणी होतात सोळा गुणिले एकूण संख्या किती आहेत तीन आणि दोन पाच आणि याला भागिले दोन मग एक बे बेआठी सोळा आणि आठ पंचे चाळीस म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज ही चाळीस येते पुढचं उदाहरण समजून घेऊया बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे बारापासून ते बावीसपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती तर या ठिकाणी पहिली संख्या आणि शेवट संख्येची बेरीज करूया दोन आणि दोन या ठिकाणी चार त्यानंतर दोन आणि एक या ठिकाणी तीन आणि गुणिले एकूण किती संख्या आहे दोन दोन चार आणि दोन सहा या ठिकाणी सहा संख्या आहेत आणि भागिले या ठिकाणी दोन बे एक बे बे त्रिक सहा आणि तीन चौक बारा दोन हा चाला एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज ही एकशे दोन येणार आहे बघा आपण किती फास्टली हे गणित करू शकतो यानंतर पुढच्या गणिताकडे जाऊया बघा आता जेव्हा आपण मोठे मोठे गणित करायला लागू तेव्हा संख्या किती आहेत हे आपल्याला शोधणं अवघड होईल तर या ठिकाणी बघा प्रश्न आहे चार ते पन्नास सर्व संख्यांची बेरीज किती तर हा प्रश्न आपण कसा करणार आहोत बघा या ठिकाणी आता आपल्या या ठिकाणी किती संख्या आहेत ते शोधायचं मग काय करायचं शेवटची संख्या किती आहे शेवटची संख्या आपली ती आहे पन्नास आणि या पन्नासमधून पहिली संख्या वजा करायची ती किती थी आहे चार मग पन्नासमधून चार गेल्यानंतर आपल्याला मिळतील सेहेचाळीस त्याला भागिले दोन करायचं आपल्याला कारण की या ठिकाणी फक्त समसंख्या आहेत बे एक बे त्यानंतर बे दुने चार बे त्रिक सहा आणि तेवीस प्लस एक पुन्हा यामध्ये एक मिळायचं आहे म्हणजे एकूण संख्या मिळाली आपल्याला चोवीस म्हणजे चार ते पन्नासपर्यंत सगळ्या संख्या आहेत चोवीस आणि आता बघा या ठिकाणी चोवीस संख्या असल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहिल्या पहिली संख्या आणि शेवट यांची बेरीज म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे चोपन्न आणि गुणिले या ठिकाणी चोवीस भागिले दोन बे एक बे, बे एक बेजोने बे चार बारोक अठ्ठेचाळ अठ्ठेचाळीसचे आठ या ठिकाणी हातचे आले चार, चार बारा पंचे साठ साठ आणि चार चौसष्ट म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे या पूर्ण संख्येची बेरीज ही येणार आहे सहाशे अठ्ठेचाळीस मित्रांनो समजत असेल तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल तीन उदाहरणावरून तर या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः द्या आणि जर तुम्हाला हे समजत नसेल तर या ठिकाणी मी समजून सम्झ, समजून सांगत आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सुरवातीला किती संख्या आहेत ते शोधायचं आहे त्यासाठी शेवटची संख्या वजा पहिली संख्या साठमधून दहा गेली किती राहिले पन्नास याला भागिले दोन बे एक बे बे दोन्ही चार या ठिकाणी कुरला बेपंचे दहा म्हणजे एकूण संख्या आहेत पंचवीस अधिक एक म्हणजे संख्या आल्या सव्वीस आणि नंतर आता आपलं जे मेन सूत्र आहे ते वापरायचं आहे सूत्रामध्ये काय येईल द साठ आणि दहा या ठिकाणी होतील सत्तर आणि त्या ठिकाणी गुणिले किती संख्या आहेत सव्वीस त्याला भागिले दोन बे एक बे त्यानंतर बे एक बे आणि बे सहा आता फायनल आन्सर शोधूया तीन शून्य शून्य आणि तीन सात एकवीस म्हणजे या ठिकाणी दहापासून साठपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज ही किती येणार आहे दोनशे दहा मित्रांनो आता याचा गुणाकार आपण करूया बघा या ठिकाणी बे एक बे त्यानंतर बे एक बे बे त्रिक सहा मग या ठिकाणी तेरा शून्य शून्य आणि तेरेसाती या ठिकाणी एक्क्याण्णव मग आपलं उत्तर आलेलं आहे नऊशे दहा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण समसंख्यांची बेरीज करायची शिकलेलो आहोत याचे जे उदाहरणं प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत ते सर्व सोडवा आणि भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आणि पूर्ण प्लेलिस्ट पाहिजे असेल तर या ठिकाणी क्लिक करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी इथे समोर क्लिक करा